शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही पाहू शकता की सरी व रंबा तयार करून खरीप हंगामातल्या सोयाबीनची लागवड केली होती आणि ते कापणी करून जे आहे ते शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून इथं हरभरा लागवड केलेली आहे. तर या हरभऱ्यामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या हरभरा पिकामध्ये रायझोबियमच्या गाठी मी दाखवतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गाठी ज्या आहेत इथं डेव्हलप झालेल्या आहे. सांगायचा उद्देश हा आहे की शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला आपण तर कृषी परिसंस्था जी आहे तर ती इथं हे डिस्टर्ब होत नाही आणि ही कृषी परिसंस्था तशीच सस्टेन राहिल्यामुळं किंवा त्याला आपण डिस्टर्ब न केल्यामुळं पिकांच्या ज्या काही आता द्विदल पिकं जी काही असतात हरभरा पिकासारखं ज्याच्यामध्ये की रायझोबियमच्या जीवाणूच्या ह्याच्यामुळं क्रियेमुळं जे आहे ती इथं गाठी निर्माण होतात ज्या की नत्र स्थिरीकरणासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. तर तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेल्या प्लॉटमध्ये या गाठी ज्या आहेत ते इथं निर्माण झालेल्या आणि त्याच्यामुळं नत्र स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे कापणी झाल्याच्यानंतर हे असंच ठेवल्यामुळं सुद्धा जे आहे ते या माध्यमातून जे आहे ते या रानामध्ये व्यवस्थितरित्या ह्याची डिकम्पोजिशन होऊन सेंद्रिय कर्बसुद्धा सेंद्रिय खतसुद्धा जे आहे ते इथं उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळं जमिनीचा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढीस मदत होणार आहे. हा धानोरा बुद्रुक तालुका अंबाजोगाई येथील शून्य मशागत तंत्रज्ञानाने अवलंब केलेला प्लॉट.